गोकुळशेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका हॉटेलमधील लग्न समारंभातून अज्ञात चोरट्यानं अठरा तोळे सोनं आणि सत्तर हजार रुपयांच्या रोकडवर डल्ला मारलाय लग्नाच्या आदल्या दिवशी रात्री पावणे अकरा वाजता हळदीच्या कार्यक्रमात चोरीची घटना घडली आहे चोरट्याचं चित्रीकरण मध्ये कैद झालं असून तो चोरी नंतर फिरल्याची ठिकाणंही गुगल मॅपवर दिसून आली आहेत मात्र चोरट्याला पकडण्यात पोलिसांना अद्याप यश आलेलं नाही पुण्यातील मिलिंद मधुकर मेंच लग्न समारंभासाठी कणेरीवाडीतील एका हॉटेलमध्ये आले होते लग्नाच्या आदल्या दिवशी हॉटेलमधील लॉनवर हळदीचा कार्यक्रम सुरू होता या कार्यक्रमात मेंच कुटुंब सहभागी झालं होतं रात्री पावणे अकरा वाजता लॉनवरील टेबलवर ठेवलेली पर्स अज्ञात चोरट्यानं लांबवल्याची फिर्याद मिलिंद मेंच यांनी गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्यात दिली आहे या पर्स मध्ये अठरा तोळे सोनं सत्तर हजार रुपयांची रोकड ऍपल आणि सॅमसंग कंपनीचे दोन मोबाईल होते हॉटेलमधील सीसीटीव्ही चोरट्याचं चित्रीकरण कैद झालं कागलच्या बीएसएनएल कार्यालयापर्यंत आला होता त्यानंतर तो लक्ष्मी टेकडीवर गेला होता त्यानं चोरी केलेल्या ऍपल मोबाईल सुरू राहिल्यानं चोरट्याच्या सा हालचाली गुगल मॅपवर दिसून आले घटनास्थळी गोकुळ शिरगाव पोलिसांचा वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी भेटी दिल्या मात्र चोरटा अद्याप पोलिसांच्या हाती लागलेला नाही